तुमचे दंड जाड आहेत म्हणून तुम्ही स्लीवलेस ब्लाउज घालणं टाळता का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण दंड जाड असतानाही स्लीवलेस ब्लाउज घालून परफेक्ट लुक कसा मिळवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट. हल्ली ना स्लीवलेस ब्लाऊजचा ट्रेंड सुरू आहे. सगळ्या प्रकारच्या साड्यांवरती स्लीवलेस ब्लाऊज हा हमखास घातला जातो, पण ज्यांचे दंड जाड आहे त्यांना या प्रकारचे ब्लाऊज घालण्यावरती बंधनं येतात. सो जर तुमचे सुद्धा दंड आणि हात गुबगुबीत किंवा जाड असतील तर ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधण्याचा सर्वोत्तम एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे आणि त्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो टिप्स काय आहेत ते पाहूयात. नंबर 1, वी नेकलाईन. जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांचं लक्ष तुमच्या हातांवर जाऊ नये तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या नेकलाईनच्या डिझाईनवरती लक्ष द्यायला हवं. नेकलाईन बनवताना खोल वी नेक निवडा. वी नेक डिझाईन तुमच्या कॉलर बोन्सवरती जोर देते आणि त्यामुळे हातांकडे फारसं लक्ष जात नाही, तुमची जी नेकची डिझाईन आहे त्याच्याकडे लक्ष जातं. सो स्लीवलेस ब्लाऊज जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही वी नेकलाईन निवडू शकता. आणि वी नेकलाईनमुळे काय होतं, आपण ना थोडंसं आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो, त्यामुळे हा ऑप्शन बेस्ट आहे. नंबर 2, हेवी वर्कचे ब्लाऊज घालणं. स्लीवलेस ब्लाऊजमध्ये आपले हात जाड दिसत आहेत, ते लपवण्याचा आणखी एक चांगला मार्ग आहे, तो म्हणजे हातांवरती हेवी वर्क करून घेणं. जर लोकांचं अटेन्शन तुमच्या दंडांकडे जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हेवी वर्कचा ब्लाऊज घाला. असा ब्लाऊज निवडा ज्यांच्या स्लीव्सवरती हेवी वर्क आहे. सो अटेन्शन त्या डिझाईनवरती जाईल, त्या हेवी वर्कवरती जाईल आणि तुमच्या दंडांवरती ते अटेन्शन जाणार नाही. नंबर 3, फ्रिल्स असलेले स्लीव्स घाला. फ्रिल्स ही एक स्टाईल आहे आणि ती दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसते, आणि ही जी स्टाईल आहे ती खूप आधीपासूनच ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला जाड हातांचा त्रास होत असेल, यामुळे तुम्हाला कॉम्प्लेक्स येत असेल, तर तुम्ही तुमच्या स्लीव्सच्या टोकांना फ्रिल्स जोडू शकता. यामुळे तुमचा ब्लाऊज सुंदर आणि ट्रेंडी दिसेल आणि तुमचे जे जाड हात आहेत त्यांच्यावरती जास्त लक्ष जाणार नाही. फ्रिल्सऐवजी लहान प्लेट्स असलेले ब्लाऊजचे स्लीव्ससुद्धा तुम्ही निवडू शकता. हे सुद्धा खूप स्टायलिश लुक देतात. नंबर 4, कोल्ड शोल्डर ब्लाऊज. आता कोल्ड शोल्डर ब्लाऊज डिझाईन म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये स्लीव्स जोडलेले असतात. अशा स्लीव्समुळे काय होतं, तुमचे जे खांदे आहेत ते लठ्ठ दिसत नाहीत आणि तुमच्या स्टायलिश ब्लाऊजला तुम्ही बोल्ड लुकसुद्धा देऊ शकता. नंबर 5, ज्वेलरी व्यवस्थित स्टाईल करा. जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायचा असेल आणि तुमचे हात जर जाड असतील तर तुम्ही त्यासाठी आणखी एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे तुम्ही व्यवस्थित ज्वेलरीची स्टायलिंग करू शकता. बांगड्या, नेकलेस यासारख्या ज्या ॲक्सेसरीज आहेत ते तुमचा लुक आहे तो अजून सुंदर बनवतात आणि यामुळे तुमच्या हातांवरती लक्ष नाही जात, अटेन्शन जे आहे ते तुमच्या ज्वेलरीवरती जातं. सो तुम्ही व्यवस्थित ज्वेलरीचं स्टायलिंग करा, स्वतःला ॲक्सेसराईज करा, यामुळे अटेन्शन जे आहे ते तुमच्या दंडांवरती न जाता तुमच्या ज्वेलरी आणि तुमच्या स्टायलिंगवरती जाईल. अशा पद्धतीने जर तुमचे दंड जाड असतील आणि त्यामुळे तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालण्यावरती बंधनं येत असतील तर त्यासाठी नेमकं काय करावं, कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आज आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.